नमस्कार मित्रांनो, काजळ रात या यूट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। वो बाजूला मंदिरातली घंटा आहे, त्यालाही वाजवायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या भूताखेतांपासून नेहमी दूर राहता येईल। चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया। ठाण्यातील रामचंद्रनगरमधला काही चाळींचा भाग घाटीपाडा म्हणून ओळखला जातो। साहजिकच तिथे सातारा सांगलीकडील लोकांची संख्या जास्त आहे। अधूनमधून होणारी बाचाबाची आणि उडणारे खटके नजरअंदाज केले तर एकाच पट्ट्यातले सारे गाववाले, त्यामुळे नेहमी खेळीमेळींचं वातावरण असतं। या भागात पहाटे 4 ते 7 आणि नंतर 11 ते 12:30 या वेळेतच पाणी येतं। त्यात 11 येईलच याची शाश्वती नाही। सकाळ सकाळ घराबाहेरच्या नळाला पाणी आलं। नळ चालू असल्याने पाणी वाया चाललं होतं गटारात, म्हणून मावशीच्या नावाने शिवा हसडत, नळ बंद करता येत नाही का? लोकाला प्यायला बी पाणी भेटना, अशी कटकट करत काका कमरेभोवती टॉवेल गुंडाळत घराबाहेर आले। काकांच्या दरवाजाचा आवाज होताच गल्लीत निपचित पडलेली कुत्री जागी झाली। ओळखीचाच माणूस असल्याने क्षण दोन क्षण गुरगुरून न भुंकताच ते पुन्हा शांत पडून राहिले। बाहेर अजूनही काळाकुट्ट अंधार पसरला होता, त्यावरून अजून 2:30 वाजले असतील असा काकांनी अंदाज लावला आणि धो धो वाहणारा नळ बंद करून पुन्हा दरवाजाकडे वळले। दरवाजा लावून 2 पावले चालतात न चालतात तोच पुन्हा पाण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला। प्रेशरमुळं नळ पुन्हा चालू झाला असावा म्हणून झोपमोड झालेल्या काकांना पाणी विभागाच्या साहेबांच्या आया बहिणींची आठवण झाली, पण ऐकायला आजूबाजूला कोणी नाही म्हणून त्यांनी तोंडावर ताबा ठेवला। दरवाजा उघडून नळ पुन्हा बंद केला व तो उघडू नये म्हणून नळाच्या बाजूला पडलेली तार नळाला लॉक लावावा तशी त्या नळात अडकवली। काका घरात आले आणि लाईट घालवून पुन्हा झोपणार एवढ्यात यांना तर काही अक्कलच नाही म्हणत कोण्या एका बाईने नळाला लावलेली तार काढून पुन्हा नळ चालू केला। आता मात्र काकांचा मस्तक पेटलं। एकतर नळ काकांचं, वरून त्यांचीच अक्कल काढणारी ही कोण बाया हे बघण्यासाठी काका तंतनात बाहेर आले। नळाजवळ कोणीच नाही, पाणी तसंच वाया चाललं आहे हे बघून तर काकांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली। नळ उघडून जाणाऱ्या बाईसाठी त्यांनी अगदी मनापासून घाटी पद्धतीच्या शोभतील अशा शिव्या हसडल्या, पण कोणीच दिसत नाही म्हणून नाईलाजाने ते पुन्हा नळ बंद करणार इतक्यात मागून त्यांना कोणीतरी आवाज दिला, कळत कसं नाही तुम्हाला, खेळू द्या ना आम्हाला। आवाज ओळखीचाच होता। काका ताडखण मागे फिरले तर मागच्या कट्ट्यावर शर्मिला पाय हलवत बसली होती। तिला पाहताच काकांची बोबडी वळली। भल्या पहाटे काकांना घाम फुटला, अंग इतकं थरथरत होतं की त्यांच्या कमरेचा टॉवेलही सैल होत आला होता। काय बोलावं हे काकांना सुचेना, त्यांनी नळ तसाच सुरू ठेवला आणि घरात निघून आले। शर्मिला त्यांच्या चाळीच्या दुसऱ्या कोपऱ्यावरच्या रूममध्ये राहणाऱ्या भाडोत्र्याची 16 ते 17 वर्षाची देखणी मुलगी, दिसायला सुंदर असली तरी अभ्यासात माठच, थोडी भावनिक म्हणून सगळ्यांच्याच मस्करीचा विषय झाली होती। शाळेतून येता जाता तिला बाजूच्या नगरातील मुलं छेडायचे। सगळेच आपल्याला हिडीसपिडीस करतात म्हणून तिने तिच्या वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत बोलणं जवळजवळ बंदच केलं होतं। आजकाल ती अगदीच लहान मुलांसोबत भांडीकुंडी घरघर खेळत असे। 2 महिन्यापूर्वीच तिने राहत्या घरात घळफास लावून आत्महत्या केली होती। या घटनेला बरीच वर्षे झाली। आपण ऐकत असलेल्या भूतांच्या गोष्टीप्रमाणे शर्मिला कोणालाही त्रास वगैरे देत नसली तरी तिच्या असण्याची जाणीव मात्र आजही करून देते।